आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या टीका हा लोकशाहीचा अलंकार परंतु केवळ अंधविरोध हा लोकशाहीचा अपमान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन इंद्रधनुष चार लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात नाशिकच्या दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं देण्यात येणारा पहिला कार्यक्षम सांसद पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर आणि गुरुकुंज मोजरी इथं आज गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना सामुदायिक प्रार्थनेत श्रद्धांजली आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक आवाहन राज्यासह देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत अशा वेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या तसंच पंधरा ते अठरा या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा चला त्वरा करा लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना काँग्रेसवर टीका केली कोविड एकोणीसच्या काळात काँग्रेस पक्षानं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत पहिल्या लाटेत जेव्हा लोक लॉकडाऊनचं पालन करत होते मार्गदर्शक तत्व सुचवत होती की जिथं आहे तिथेच रहा काँग्रेस पक्ष मुंबई स्टेशनवर लोकांना दुसऱ्या राज्यात उत्तर प्रदेश जाण्यास सांगत होता असं त्यांनी सांगितलं टीका हा लोकशाहीचा अलंकार आहे परंतु फक्त अंधविरोध हा लोकशाहीचा अपमान आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कोरोनाच्या काळात या देशात कोणीही उपाशी राहू नये यासाठी ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन दिलं आणि आजही देत आहे असं म्हणाले भारतानं प्रकारे या महामारीचा सामना केला ते जगासाठी एक उदाहरण आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना केलेल्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावर आजही चर्चा झाली कोविड महामारीच्या काळात देशानं कोविड प्रतिबंधक लसीच्या कोट्यवधी मात्रा देण्याचं यश संपादन केल्याचं भाजपाच्या सीमा द्विवेदी यांनी यावेळी सांगितलं या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ऐंशी कोटीपेक्षा जास्त जनतेला अन्नधान्याचा मोफत पुरवठा केल्याचं त्या म्हणाल्या जनतेच्या कल्याणासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवरून विरोधी पक्ष खोटे आरोप करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं निराशा केली असून ते सत्य परिस्थितीपासून दूर असल्याचं तसंच यामधून देशापुढील खरी आव्हानं उमटली नसल्याचं काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यावेळी म्हणाले विकास केवळ केले आठ वर्षातला नसून तो गेल्या गिप्तर वर्षाचा असल्याचं ते म्हणाले देशात सध्या बेचाळीस कोटी जनता रोजगारापासून वंचित असून गरीब आणि श्रीमंतांमधील दरी सातत्यानं वाढत असल्याचं ते म्हणाले तेलुगू देशम पक्षाचे के रवींद्र कुमार यांनी देखील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत भाग घेतला भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशात कालपासून दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे केवळ मनोरंजन क्षेत्रानंच नव्हे तर आर्थिक शैक्षणिक क्षेत्रानंही कार्यक्रम रद्द करून लता मंगेशकरांना आदरांजली वाहिली आहे राज्यात आज सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज नियोजित केलेला दीक्षांत समारंभ पुढे ढकलला आहे कार्यक्रमाची पुढची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर कालिदास चव्हाण यांनी सांगितलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानंही आज होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे असं विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख यांनी सांगितलं लहान मुलं आणि गरोदर मातांचं गंभीर आजारांपासून संरक्षण व्हावं या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या मिशन इंद्रधनुष चार या लसीकरण मोहिमेची सुरुवात आज नवी दिल्ली इथं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते झाली देशात लसीकरणाची गती वाढावी यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे मोहिमेच्या चौथ्या चरणात लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे देशातल्या चारशे सोळा जिल्ह्यात ही मोहीम दोन टप्प्यात राबवली जाणार आहे पहिला टप्पा फेब्रुवारी ते एप्रिल आणि दुसरा टप्पा मार्च ते मे या कालावधीत राबवला जाईल या मोहिमेत बालकांना बारा प्रकारच्या लसी देण्यात येणार आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ना ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नाशिकच्या दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं देण्यात येणारा पहिला कार्यक्षम सांसद म्हणजेच खासदार पुरस्कार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला संस्थेच्या वतीनं आज या संदर्भात माहिती देण्यात आली या वाचनालयाच्या वतीनं कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जातो समाजवादी नेते आणि माजी आमदार माधवराव लिमई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येणाऱ्या या पुरस्काराची व्याप्ती यंदापासून वाढवण्यात आली असून वर्षाआड हे पुरस्कार विधीमंडळ आणि संसद सदस्य यांना देण्यात येणार आहेत यंदा पहिला पुरस्कार नितीन गडकरी यांना देण्यात येणार आहे येत्या दहा फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे खासदार हेमंत गोडसे खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचं ऑनलाईन प्रसारण सार्वजनिक वाचनालयाच्या फेसबुक पेजवरून होणार आहे पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माता रमाईंची खंबीर साथ लाभल्यामुळे उपेक्षितांच्या जीवनोत्थानासाठी त्यांनी हाती घेतलेल्या कार्याला विस्तारांच्या दिशा मिळाल्या रमाईंनी बाबासाहेबांच्या समाजकार्यात त्यांना समर्थपणे साथ दिली असं पवार यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री अजित पवार विधान विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही माता रमाईंना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे नागपूरमध्ये प्रियदर्शी सम्राट अशोक संस्थेतर्फे कुकडे लेआउट इथं आज रक्तदान आणि डोळे तपासणी शिबीर तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी इथं रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पित करण्यात आली यावेळी स्मारक समितीचे सचिव विलास गजघाटे यांच्या अध्यक्षतेखाली भदंत नाग दिबंकर स्थवीर यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं नागपूर शहरात चारशे ऐंशी व्यक्ती कोरोनाबाधित आढळले असून आज एक हजार तीनशे बावीस रुग्ण बरे झाले आहेत तर या आजारानं आज शहरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला भंडारा जिल्ह्यात आज सत्याहत्तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोनशे तीन जिल्ह्यात आता एक हजार दोनशे सत्तावीस रुग्ण आहेत गोंदिया जिल्ह्यात आज सत्याहत्तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोनशे तीन जिल्ह्यात आता एक हजार दोनशे सत्तावीस सक्रिय रुग्ण आहेत आज गडचिरोली जिल्ह्यात एकशे त्र्याहत्तर नवीन कोरोनाबाधित आढळले असून तब्बल एकशे चोपन्न जणांनी कोरोनावर मात केली आहे चंद्रपूर शहरालगतच्या पद्मापूर कोळसा खाणीत वाघ आढळला असून त्यामुळे रात्रपाळीच्या कामगारांना धोका निर्माण झाला आहे दुचाकीवरून कामावर जात असलेल्या एका कामगारावर वाघानं नुकताच हल्ला केला आसपास असलेल्या अन्य कामगारांनी मदत केल्यानं रात्री मोठा अनर्थ टळला सरकारी कंपनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडची पद्मापूर कोळसा खाण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या अगदी आहे वाघांना भ्रमण मार्ग मिळत नसल्यानं ते खाण परिसरात अशी भटकंती करत असतात वनविभाग आणि वेकोली यांनी समस्येवर संयुक्तपणे उपाय शोधण्याची गरज व्यक्त होत आहे काश्मीर ते पर्यंत विविध जाती धर्म भाषा प्रांत विचारधारा भारत देशाची अखंडता आणि एकात्मता जोपासण्याचं काम दिवंगत लता मंगेशकर यांनी आपल्या अलौकिक स्वरांच्या माध्यमातून केलं संविधानाला अपेक्षित असलेली धर्मनिरपेक्षता त्यांनी खऱ्या अर्थानं जोपासली अशा शब्दात ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी लता दिदींना श्रद्धांजली वाहिली आहे विद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या उच्च शिक्षण संस्थेच्या वतीनं हिंगणा येथील लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत पालकमंत्री बोलत होते रणजित बाबू देशमुख यांनी बत्तीस वर्षांपूर्वी नागप्रात केलेले ले लता मंगेशकर हॉस्पिटल लता दिदींच्या नावानं सुरू झालेलं जगातील पहिलं रुग्णालय असल्याचं सांगून डॉक्टर राऊत यांनी लता दिदींच्या स्मृतींना उजाळा दिला अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी इथं गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना आज सामुदायिक प्रार्थनेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लता मंगेशकर यांच्या स्मृतींना यावेळी सरचिटणीस जनार्दन पंत बोथे यांनी उजाळा दिला या गुरुकुंजात शेकडो भाविक उपस्थित एकोणीशे एकसष्ट एक साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपलं भजन रेकॉर्डिंगसाठी मुंबई येथील एचएमव्ही होते त्यावेळी लता मंगेशकर सुद्धा तेथे अगोदरच आपलं गाणं रेकॉर्ड करण्यासाठी आल्या होत्या परंतु लता दिदींना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्टुडिओत दिसताच त्या म्हणाल्या महाराजजी पहिले आप गाई असं म्हणून त्यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि महाराजांचं भजन रेकॉर्ड झाल्यावरच त्यांनी आपलं गाणं रेकॉर्ड केलं रेकॉर्डिंग संपताच लता मंगेशकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाराजांचे आशीर्वाद घेतले ही आठवण महाराजांचे तत्कालीन निजी सचिव जनार्दन पंत बोथे यांनी सांगितली याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार